नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच वेळा महिलांच्या अशा काही समस्या असतात की ज्याच्याविषयी त्या ओपनली बोलू शकत नाहीत त्रास तर होत असतो पण त्या सहन करत राहतात तर अशाच एका विषयावरती आज आपण बोलणार आहोत ते म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज अंगावरून पांढरं जाणं ल्युकोरिया किंवा याला बोलीभाषेमध्ये पांढरी धुपणी असं म्हटलं जातं हे अंगावरून पांढरं जाणं नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे याला ॲबनॉर्मल कधी म्हणायचं याची कारणं काय आहेत याच्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे आणि व्हाईट डिस्चार्ज होऊ नये म्हणून साधे सोपे आयुर्वेदिक उपाय काय करायचे या ठिकाणी आपण दोन प्रकारचे आयुर्वेदिक उपाय बघणार आहोत बाहेरून करायचे उपाय आणि पोटातून घ्यायची औषधं हे उपाय केल्यानंतर सात दिवसाच्या आतच तुम्हाला हा व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी झालेला दिसेल पण यासोबतच सांगितलेल्या गोष्टी पाळणं आणि खाण्यापिण्याची काळजी घेणं हे देखील गरजेचं आहे त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि हा हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या स्त्रियांच्या योनी मार्गाच्या ठिकाणी पटकन इन्फेक्शन पसरण्याचे चान्सेस राहतात त्यामुळे त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये ओलावा असणं व्हाईट डिस्चार्ज होणं हे एकदम नॉर्मल आहे पण आता ते प्रमाण किती असावं तर साधारण एक ते पाच एम एलपर्यंत म्हणजे चमचाभर पांढरं पाणी प्रत्येक दिवशी जाणं हे एकदम नॉर्मल आहे अर्थातच हे प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्या त्या व्यक्तीनुसार त्या त्या कंडिशननुसार पण ह्या पाण्यामुळे त्या ठिकाणचा भाग स्वच्छ राहतो आणि त्या ठिकाणी इन्फेक्शन पसरण्याचा राहत नाही जेव्हा योनी मार्गामधून पांढरा दुधासारखा कमी प्रमाणामध्ये ज्याला काही वास नसतो ज्याच्यामुळे खास सुटत नाही ज्याचा काही त्रास होत नाही अशा प्रकारचा स्राव त्या ठिकाणहून येतो त्यावेळेस ते एकदम नॉर्मल समजावं आणखी कोणकोणत्या कंडिशनमध्ये अंगावरून पांढरं जाणं हे नॉर्मल आहे ते आता आपण बघूयात मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांची रिप्रडक्टिव्ह सिस्टीम ॲक्टिव्ह होते ओव्हरीजचं फंक्शन होतं तेव्हा अंगावरून पांढरं जातं पाळी येण्याच्या आधी व नंतर एक ते दोन दिवस अंगावरून पांढरं जाणं हे नॉर्मल आहे ओव्हिलेशन फेजमध्ये म्हणजे जेव्हा एक ओव्हरीमधून बाहेर पडतं त्यानंतर अंगावरून पांढरं जातं समजा तुमची अठ्ठावीस दिवसाची सायकल असेल तर साधारण चौदाव्या दिवशी ओव्हिलेशन पिरियड असतो तर त्यावेळेस अंगावरून पांढरं जात असेल तर ते एकदम नॉर्मल आहे याशिवाय शरीरसंबंधाची इच्छा होत असेल तरीही योनी मार्ग ओला होतो तर या सर्व कंडिशन मध्ये अंगावरून पांढरं जाणं हे एकदम नॉर्मल आहे याला ट्रीटमेंटची गरज नसते आता हे अंगावरून पांढरं जाणं ॲबनॉर्मल कधी समजायचं ज्याला ट्रीटमेंटची गरज असते तर जेव्हा हा स्राव दह्यासारखा घट्ट असतो पिवळसर हिरवट राखाडी अशा वेगवेगळ्या रंगाचा असतो ज्याला विचित्र वास असतो जास्त प्रमाणात अंगावरून पांढरं जातं ज्याच्यासाठी पॅड घेण्याचीही कधी कधी आवश्यकता भासते लघवीला होते तशा प्रमाणात अंगावरून पांढरं जातं यामुळे त्या ठिकाणी सतत ओलावा राहतो इन्फेक्शन पसरण्याचे चान्सेस राहतात आणि खास सुटते जेव्हा अशा प्रकारे अंगावरून पांढरं त्यावेळेस ते ऍबनॉर्मल समजावं याला ट्रीटमेंटची गरज असते याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही यासोबतच आणखी काही शारीरिक लक्षणंही दिसतात जसं चक्कर येणं थकवा वाटणं डोळ्यासमोर अंधारी येणं शरीरामध्ये जडपणा वाटणं वारंवार लघवीला संडासला होणं भूक न लागणं मळमळणं सतत चिडचिड होणं हात पाय पाठ ओटीपोट कंबर या ठिकाणी प्रचंड वेदना असणं जर अशा प्रकारची लक्षणंही दिसत असतील तर नक्कीच तो व्हाईट डिशार्ज ॲबनॉर्मल आहे त्याला ट्रीटमेंटची गरज आहे हे लक्षात घ्या आता वाईट डिशार्श होऊ नये म्हणून काय काय काळजी घेणं गरजेचं आहे तर महिलांनी त्यांना कम्फर्टेबल आणि लूज कपडे वापरावेत इनरवेअर्स वापरताना ते कॉटनचे वापरावेत स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजेच इनरवेअर्स गरम पाण्यामध्ये धुणं किंवा एखादा डिसइन्फेक्टंट वापरून धुणं कपडे उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून सुकल्यानंतरच त्याचा वापर करणं कारण कपड्यामध्ये जर ओलावा राहिला तर त्याच्यानेही इन्फेक्शन पसरण्याचा धोका राहतो आणि खास सुटते त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं आहे महिलांनी त्यांच्या मासिक पाळीच्या काळामध्ये ओले सॅनेटरी पॅड्स जास्त वेळ नये पॅड्स बदलत राहावे कारण ह्या ओल्या सॅनेटरी पॅड्सनेही पटकन इन्फेक्शन पसरण्याचा धोका राहतो बऱ्याच वेळा योनी स्वच्छ करण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारचे व्हजायनल वॉश वापरतात पण व्हजायनल वॉश हे अल्कालाईन पीएच चे असतात आणि वजायनाच्या इथला पीएच हा ऍसिडिक असतो त्यामुळे व्हजायनल वॉशच्या वापरामुळे तिथला पीएच डिस्टर्ब होतो आणि वेगवेगळ्या ऍलर्जीस आणि इन्फेक्शन धोका राहतो त्यामुळे हा वजायनल वॉशचा वापर करणं टाळावं स्ट्रेस मानसिक ताणतणाव जर सतत असेल तर तेही व्हाईट डिस्चार्जचं एक महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम योगा मेडिटेशन करून हे कारण दूर करावं व्हाईट डिस्चार्जची समस्या नक्कीच कमी झालेली तुम्हाला दिसेल बऱ्याच वेळा थोडं काही झालं की वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स अँटीफंगल्स यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो याच्या वापराने तात्पुरता आराम मिळतो पण याच्या सततच्या वापराचे साईड इफेक्ट नंतर दिसून येतात त्यामुळे याचा अतिवापर करणं टाळावं बऱ्याच दिवसापासून जर हार्मोनल ट्रीटमेंट सुरू असेल तर तिथले हार्मोन्स डिस्टर्ब होऊनही व्हाईट डिस्चार्जची समस्या दिसून येते त्यामुळे ज्या कारणाने व्हाईट डिस्चार्जची समस्या दिसून येते ते कारण शोधून त्याआधी दूर करणं गरजेचं आहे व्हाईट डिशार्ज होऊ नये म्हणून सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेणं देखील गरजेचं आहे आता व्हाईट डिशचार्जसाठी सोपे आयुर्वेदिक उपाय काय करायचे ते बघूयात जे उपाय केल्यानंतर सात दिवसाच्या आतच तुम्हाला हा व्हाईट डिश्चार्जचा त्रास कमी झालेला दिसेल पण ह्या उपायासोबतच खाण्यापिण्याचे पथ्य आणि सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेणं देखील गरजेचं आहे उपाय करताना आपण बाहेरून करायचे उपाय आणि पोटातून घ्यायचं औषध अशा दोन प्रकारचे उपाय बघणार आहोत अंगावरून पांढरं जातं तेव्हा गर्भाशयातून चिकट असा स्राव बाहेर पडत असतो त्यामुळे तो भाग सतत ओला राहतो त्यामुळे ती जागा स्वच्छ आतून दुहून काढणं गरजेचं आहे यासाठी त्रिफळा म्हणजेच हिरडा बेहडा आवळा याचं चूर्ण समप्रमाणात घेऊन त्याचा काढा बनवून योनी धावण केलं पाहिजे योनी धावन ही एक आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे ज्यात कॅथेटरच्या सहाय्याने त्रिफळेच्या काढ्याने किंवा आणखी इतर काढे वापरून योनी भाग व योनीचा आतला भाग स्वच्छ दुहून काढला जातो पण ही प्रोसिजर तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे योनिधवन केल्यानंतर व्हाईट डिस्चार्ज कमी झाल्याचे अतिशय सुंदर परिणाम दिसून आलेले आहेत हा प्रयोग जर तुम्हाला घरी करायचा असेल तर वेगवेगळे वजायनल वॉश वापरण्यापेक्षा त्रिफळेच्या काढ्याच्या साह्याने योनिबाग स्वच्छ धुवून घ्या दररोज निदान सात दिवस तरी हा प्रयोग करा याचे अतिशय उत्कृष्ट परिणाम दिसून येतील व्हाईट डिशार्ज कमी होण्यासाठी दुसरा उपाय आहे पोटात घेण्यासाठीचं औषध यासाठी तुम्हाला चार झाडांच्या साली लागणार आहेत आंबा जांभूळ अशोक आणि सातवीन या चार झाडांच्या साली आणून त्या स्वच्छ धुवून घ्या आणि त्या समप्रमाणात म्हणजेच प्रत्येकी पाच ग्रॅम या प्रमाणामध्ये सहाणेवरती थोडंसं दूध घेऊन त्या दुधामध्ये या साली उगाळून त्याचा त्या तुम्हाला गंध काढायचा आहे त्यानंतर वीस ग्रॅम म्हणजे साधारण चार चमचे या प्रमाणामध्ये गंध आणि त्यात थोडीशी खडीसाखर मिसळून हा गंध तुम्हाला सकाळी संध्याकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे हा उपाय केल्यानंतर सात दिवसाच्या आतच तुम्हाला व्हाईट डिशाची समस्या कमी झाल्याचं दिसून येईल पण या उपायासोबतच सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेणं आणि खाण्यापिण्याचे पथ्य पाळणं पथ्य म्हणजेच आंबट आंबवलेलं बेकरीचं शिळं तिखट तेलकट मसालेदार असे पदार्थ खाणं बंद करा याने तुम्हाला नक्कीच व्हाईट डिशा ची समस्या कमी झाल्याचं दिसून येईल पण एवढं सगळं करूनही जर फरक नसेल तर तुम्ही तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद